दिवाळीला अवघे 10 दिवस शिल्लक राहिले असून पनवेलच्या जोशियाळीमध्ये अनिता दांडेकर आणि त्यांचे कुटुंबीय दिवसरात्र जागरण करून इको फ्रेंडली आकाशकंदील तयार करण्याचे काम करीत आहेत. सुमारे दशकभरापासून हे कुटुंबीय तयार करीत असलेल्या आकाशकंदिलांना पनवेलसह परिसरातील पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणाऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मिनी आकाशकंदील 20 रुपयांपासून तर महा आकाशकंदील जवळपास 1000 रुपयांपर्यंत इथे मिळत असतो. आवडीचा व्यवसाय म्हणून दांडेकर कुटुंबीय दरवर्षी मार्च महिन्यापासूनच आकाशकंदील तयार करण्याच्या कामाला लागतात. यासाठी त्यांच्या घरातील सर्व सदस्यांचा हातभार लागतो. पनवेल परिसरात प्रत्येक दिवाळीला सर्वाधिक आकाशकंदिलांची विक्री दांडेकर यांच्याकडून होत असते. यासाठी अनेक ग्राहक त्यांना आगाऊ पैसे देऊन जातात. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांसाठी अतिभव्य आकाराच्या आकाशकंदिलांची सुद्धा त्यांच्याकडे मागणी असते. मुंबईतील भुलेश्वरच्या बाजारपेठेतून आकाशकंदिलांसाठी लागणारे सामान ते आणतात. हल्ली इको फ्रेंडली वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, त्यामुळे दांडेकर यांच्याकडे इको फ्रेंडली आकाशकंदिलांची मागणी सातत्याने वाढत आहे. याबाबत आकाशकंदिलांचा व्यवसाय करणाऱ्या अनिता दांडेकर यांनी मल्हार टीव्हीशी संवाद साधला. आम्ही मार्चपासून बनवायला सुरुवात करतो. मी कागद वगैरे हे सगळं मटेरियल वगैरे बॉम्बेवरून आणते मी, आणि मार्चपासून आम्ही ठोकण्यापासून सुरुवात करते. मी मटेरियल ठोकण्यापासून सुरुवात करते आणि हे कंदील एवढे केलं तरी म्हणजे सगळ्या प्रकारचे माझ्याकडे कंदील असतात माझ्याकडे, आणि त्याला मागणी पण भरपूर आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे ॲडव्हान्स पैसे देऊन जातात आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व बनवत असते मी कंदील.